लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 26 नोव्हेंबरच्या भागामध्ये अद्वैत आपलं काम करत असतो आणि त्यांनी आपल्या स्टाफला मधुराचं टर्मिनेशन लेटर बनवायला सांगितलेलं असतं. त्याच वेळेला कला तिकडे येते आणि अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो, तुझं काय इकडे काम, तू कशाला इकडे आलेली आहेस. यावरती कला म्हणते, माझं काही काम नाही आहे, तुझ्याच कामासाठी मी इकडे आलेली आहे. अरे, तुझ्यासाठी इतका टिफिन बनवला, तुझं पथ्याचं खाणंपिणं बनवलं आणि तू टिफिन विसरून आलास, म्हणजे आता काय बोलायचं. यावरती अद्वैत म्हणतो, ठीक आहे, आणलास टिफिन, ठेव इथे, निघ इथून. कला म्हणते, काय बोलायचं काय, म्हणजे आता इतका वेंधळा, इतका मूर्ख, इतका धानराटपणा करायचा, असं जर का मी काही विसरले असते ना तर तू बोलला असतास. आता मात्र मी काही बोलत नाहीये. अद्वैत म्हणतो, झालं, न बोलता बरंच काही बोलून तू बसलेली आहेस. यावरती कला म्हणते, ठीक आहे. आणि कला आता समोरच्या खुर्चीवरती बसते. कला समोरच्या खुर्चीवरती बसल्यावरती अद्वैत म्हणतो, तुझं काय आहे, टिफिन देऊन झालाय ना, मग निघ इथून. यावरती कला म्हणते, असं काय करतोयस, मला नाही जायचंय. यावरती अद्वैत म्हणतो, मग तू इथून बसून करणार काय आहेस. यावरती कला सांगते, मी ना, मी काय करणार आहे ते मी तुला सांगते, म्हणजे दी अद्वैत चांदेकर यांची मी बायको आहे ना, त्यांची बायको म्हणून मी इकडे मिरवणार आहे. असं म्हणत कला आता मस्तपैकी समोरच्या खुर्चीवरती पायावरती पाय देऊन बसते. आणि अद्वैत म्हणतो, अगं तुझं काम काय, निघ ना तू. कला सांगते, नाही, मी आज तुला काही गोष्टी समजून सांगणार आहे. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, गोष्टी, कोणत्या गोष्टी. त्यावरती कला त्याला सांगायला लागते, हे बघ, या सगळ्यामध्ये ना एक छोटा मुलगा होता. मी तुला एका छोट्या मुलाची गोष्ट सांगते. अद्वैत म्हणतो, गोष्टीबद्दल मला काही ऐकायचं नाहीये. कला म्हणते, ऐक तरी. एक छोटा मुलगा होता, खूप अभ्यासात हुशार होता, मोठ्या मोठ्या मुलांच्या मध्ये ट्रॉफी जिंकायचा. ट्रॉफी जिंकून कधी एकदा आई वडिलांना ती ट्रॉफी दाखवते असं त्याला व्हायचं. अद्वैतला कळतं की ही तर आपलीच गोष्ट आहे. मग त्यावरती कला सांगायला लागते, त्याला असं कळायचं वाटायचं की कधी एकदा मी घरी जातोय, कधी एकदा माझ्या आई वडिलांना मी ती गोष्ट दाखवतोय. तो घरी यायचा. घरी आल्यावरती सुद्धा त्याचे वडील ना कामासाठी बाहेर असायचे आणि वडील बाहेर असल्यामुळे घरातलं सगळं सगळं आईने सांभाळायला घेतलं होतं. त्यामुळे आई सुद्धा ऑफिसला असायची. मग त्या मुलाला आपली ट्रॉफी आपण कोणाला दाखवायची त्याला कळायचंच नाही. त्याला खूप वाईट वाटायचं. त्याला या सगळ्यामध्ये नेहमी वाटायचं की आपण कधी एकदा घरी जातोय आणि आपल्या आईला ही ट्रॉफी दाखवतोय, पण आई नसल्यामुळे तो खूप 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 अस्वस्थ व्हायचा. अद्वैत म्हणतोय, बघ, ही गोष्ट माझी आहे, ही गोष्ट तुला कोणी सांगितली. यावरती कला म्हणते, ही गोष्ट तुझी आहे, मला सांगितली आबांनी. यावरती अद्वैत चिडतो आणि तू आत्ता का मला ही गोष्ट सांगत आहेस. यावरती कला म्हणते, अरे असं काय करतोस, तू आपल्या ऑफिसमधल्या मधुराला ज्याप्रमाणे तू आता बाहेर काढायला निघालेला आहेस, तर मला असं वाटतं मधुराला बाहेर काढणं ही गोष्ट चुकीची आहे. अद्वैत म्हणतो, तू नको मला सांगूस. कला म्हणते, अरे असं काय करतोयस, एक लक्षात घे, त्या मधुराचा 4 वर्षाचा छोटासा मुलगा आहे. मधुराचा मुलगा या सगळ्यामध्ये कसा काय सर्व्हाइव्ह करेल तू सांग. त्याला ना मेडिकल प्रॉब्लेम आहे. तो मेडिकल प्रॉब्लेमशी ती बिचारी झुंज देत आहे. त्या मेडिकल प्रॉब्लेमला फाईट करत आहे आणि ते करत असताना कदाचित तिचं ऑफिसमध्ये दुर्लक्ष होत असेल. कदाचित या सगळ्यामध्ये तिला आता नसेल जमत हे करायला. म्हणून तू या सगळ्यामध्ये तिला आता ऑफिसच्या बाहेर हाकलून देशील का. सांग बरं, हे कुठपत योग्य आहे. एका आईची व्यथा ही तुझ्याशिवाय दुसरं कोण चांगलं जाणणार, कारण त्या परिस्थितीमधून तू गेलेला आहेस. तू लहानपणी तुझ्या आईला स्ट्रगल करताना पाहिलेला आहेस आणि हे सगळं घडल्यावरती तू आत्ता सुद्धा हेच बोलशील का की मधुराला आपण म्हणजे टर्मिनेट करायचं. अद्वैतचे डोळे, तर हे सगळं ऐकल्यावरती अद्वैतचे डोळे उघडतात. त्याला समजतं की आपल्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे. कलाने थोडक्याच शब्दात मधुराची व्यथा अद्वैतच्या समोर मांडलेली असते. आणि आता इकडे कला सांगते, अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या एम्प्लॉईला आपण साथ नाही द्यायची तर कोण देणार. तिच्या या परिस्थितीमध्ये आपण तिला जर काढलं तर मुलाला तिच्या कोण सांभाळणार. आणि त्यासाठी मला असं वाटतंय की काहीही झालं तरी आपण तिला समज देऊया, काहीतरी मध्य काढूया, जेणेकरून या सगळ्यात तिची नोकरी पण जाणार आणि चांदेकरांचं नुकसान पण नाही होणार. असं काहीतरी असेलच ना. असं म्हणत आता इकडे कला पद्धतशीररित्या अद्वैतला गोष्टी समजवून सांगते आणि त्यानंतर अद्वैत फोन लावतो आणि आपल्या स्टाफला बोलवून घेतो. त्यामध्ये स्टाफमधली एक बाई येते आणि सर, हे ना मधुराचं टर्मिनेशन लेटर.
असं म्हटल्यावरती अद्वैत्य लेटर हातात घेतो. तोपर्यंत इकडे आता रोहिणी कान भरण्यासाठी सरोजकडे येते. सरोजसाठीकडे आल्यावरती ती सांगते, सरोजवेनी तू काहीही बोल, तू खूपच साधी आहेस. या सगळ्यामध्ये ना तुला न कळतच नाही की आपला कसा वापर करून घेतला जातो आहे. बघितलंस ना ती मधुरा, मधुराने काय केलं ते. यावरती सरोज म्हणते, यात काय मोठं, अगं ती स्टाफमधली कामचोर आहे, तिला काढून टाकलं, संपला विषय. यावरती रोहिणी सांगते, नाही विषय इथे संपत नाही, मी तुला जे सांगते ना ते नीट ऐक. या सगळ्यामध्ये विषय जर का संपला असता तर काय गोष्ट हवी होती, पण अगं गरीब लोकांना आपण ना आपलं स्टाफ म्हणून कधी अपॉइंटच करायचं नाही. या गरीब लोकांना इतकी मस्ती असते ना की ते बघितलंस कामाच्या बाबतीत किती कामचुकारपणा करतात ते. यांना सगळ्या फॅसिलिटीज हव्या असतात, पण कामचुकार पडण्यात एकदम एक्सपर्ट असतात. आणि त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये ना आपण यापुढे अशा गरीब लोकांना अजिबात संधी द्यायची नाही. म्हणजे ही कला खरे बघ ना, आधी कशी गरीब गायीसारखी आपल्याला वाटायची, आपल्याला वाटायचं की ही गरीब गाय आहे, ही या सगळ्यामध्ये अजिबात काही करत नाही, पण तसं नाही आहे. आत्ता कशी हिच्या नांग्या दाखवायला लागली बघितलंस ना. सरोजवेनी तुझ्या विरोधात जायलासुद्धा ती काही कमी करत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये तिच्या जरा नांग्या ठेचल्यास तरच बरं होईल. ज्याप्रमाणे मधुराला टर्मिनेट केलंयस ना, तसंच तिचा पण काहीतरी बंदोबस्त तुला करायलाच पाहिजे. असं म्हणत इकडे आता रोहिणी कान भरण्याचं काम करत असते, आग ओकत असते. सरोज विचार करते, बरोबर आहे, रोहिणी जे बोलते ते बरोबर आहे, पण तरी सरोज तिचं म्हणणं आपल्याला पटलंय असं काही दाखवत नाही. आणि रोहिणी तू माझं कान भरणं बंद कर असं म्हणायला लागते. तोपर्यंत आता इकडे मधुराचं टर्मिनेशन लेटर देण्यासाठी सरोज आणि रोहिणी बाहेर येतात. तोपर्यंत कलाला समोर बघून आता सरोज चिडते आणि म्हणते, काय तू काय ग, तुझं इथे काम काय आहे. यावरती कला सांगते, नाही माझं तसं काम काहीच नाही आहे, पण मला आबांनी सांगितलं होतं की अद्वैत्याचा डबा विसरलाय, तो डबाच घेऊन आले होते. असं म्हणत कला आता अद्वैतसाठी टिफिन आणलाय हे सांगितल्यावरती इकडे आता सरोज तिच्याकडे दुर्लक्ष करते. आणि दुर्लक्ष करत आता सरोज म्हणते, ठीक आहे अगं अद्वैत, त्या मधुराचं लेटर तयार झालंय का, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तिला ते लेटर देऊन दे. असं म्हणत आता ते लेटर अद्वैतच्या हातामध्ये असतं, तर अद्वैत ते लेटर टरकन फाडून टाकतो. आणि त्यानंतर सरोज चिडते, काय आहे हे अद्वैत, अद्वैत हे का केलंस तू. यावरती अद्वैत सांगायला लागतो, आई मला खरेचं म्हणणं पटलंय. यावरती कला आता बघतच बसते, अद्वैतने घेतलेला निर्णय तिला खूपच आवडतो. त्यावरती सरोज म्हणते, काय झालं, आपलं तर बोलणं झालं होतं ना, आपण तर बोलणं ठरवलं होतं की आता हिला टर्मिनेशन लेटर द्यायचं, मग अचानकपणे हे लेटर तू कसं काय फाडू शकतोस. यावरती अद्वैत म्हणतो, हो आई, म्हणजे खरं सांगायचं तर आपलं ठरलं होतं, पण त्याआधी मला नक्की परिस्थिती काय आहे हे काहीच माहीत नव्हतं, मला काहीच समजलं नव्हतं, आणि आत्ता मला परिस्थिती समजले, खरेनी माझे डोळे उघडलेले आहेत, खऱ्या अर्थाने खरेनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे मधुराचा एक छोटा मुलगा आहे, आणि तो छोटा मुलगा असल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता मात्र बघायला लागतं त्याच्याकडे. आणि म्हणून तिची ही अवस्था आहे की तिचं कामामध्ये लक्ष नाही आहे. पण आपण याचा विचार करायला पाहिजे ना, आपण या सगळ्यामध्ये ठरवायला पाहिजे की काहीही झालं तरी आपल्या एम्प्लॉईला किंवा आपल्या इथल्या स्टाफला आपण ही अशी वागणूक नाही देऊ शकत. आई तुझी पण ही मर्जी असेल ना, असं म्हणत आता इकडे तो मधुराला बोलवतो. मधुराला बोलवल्यावरती तो आता सांगायला लागतो, हे बघ मधुरा, मला तुझी बाजू समजली, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या कंपनीचं नुकसान मात्र काही करू शकत नाही, त्यामुळे मी तुला एक संधी देतो. ही संधी अशी असेल की या सगळ्यामध्ये तू काय करायचं, तर ऑफिसचे अवर काउंट करायचे. म्हणजे आत्ता तू ऑफिसमध्ये किती वाजता आलीस, दिवसभरात तुझे किती काउंट झाले, दिवसभरात किती तुझे तास मिस झाले, तेवढे तास तू नंतर भरायचे. आज उशिरा आलीस तर उद्या लवकर यायचं, आज लवकर निघालीस तर उद्या पण लवकर यायचं ऑफिसला. अशा पद्धतीने तू तुझे टाइम काउंट करून तुझे तास भरून घे, म्हणजे चांदेकरांचं नुकसानसुद्धा होणार नाही आणि तुझी नोकरी पण जाणार नाही. असं म्हटल्यावरती मधुरा खूपच खुश होते आणि सर थँक्यू, थँक्यू सो सो मच असं म्हणायला लागते. त्यानंतर मग मात्र मधुरा कलाकडे येते आणि कला मॅडम, आज तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली, खरंच खूप खूप थँक्यू. यावरती कला म्हणते, मधुरा
अगं असं काय करतेस, असं काही करू नकोस, या सगळ्यामध्ये तू जे वागलीस ना त्याचं प्रामाणिक फळ आहे. फक्त प्रामाणिकपणे काम कर, जेणेकरून चांदेकरांचं नुकसान नाही होणार आणि तुझंही नुकसान नाही होणार. असं म्हटल्यावर ती मधुरा आभार मानते आणि तिकडून निघून जाते. मधुरा निघून गेल्यावर ती अद्वैतसुद्धा कलाकडे पाहतो आणि थँक्यू खरे असं म्हणत कलाचे आभार मानतो. कलाला खरं तर खूप भारी वाटतं, कारण अद्वैतने या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठी कमाल केलेली असते. म्हणजे तिचं म्हणणं ऐकून त्यांनी न्याय केल्यामुळे कलाला खूप भारी वाटतं. सरोज आणि रोहिणी यांचे मात्र चेहरे पडतात. सरोजला ऑलरेडी रोहिणीने भरवलेलं असतं आणि तीच गोष्ट खरी ठरते. आत्तापर्यंत घरच्या कामामध्येही हे सगळं इंटरफेअर करत होती, पण आज मात्र इथल्या ऑफिसल्या कामामध्ये इंटरफेअर करते. मग रोहिणी म्हणते, बघितलंस, घरचे तुझे डिसिजन बदलण्याची पॉवर जी होती ना, ती पॉवर इथे तिला ऑफिसमध्ये पण मिळाली. घरी आबा होते आणि इकडे अद्वैत. सरोज वहिनी, तुझा तर मला असं वाटते कार्यकाळ संपतच आलाय. या सगळ्यात मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुझं आता काही होऊ शकेल, असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मुद्दामच कलाला कमीपणा देत ती आता या सगळ्यामध्ये सरोजचे कान भरत असते. त्याच वेळेला सरोज पण चिडते आणि रागारागात निघून जाते. आणि आता राहुलला पण छान वाटतं, रोहिणीला पण छान वाटतं, दोघेही जण खूप खुश होतात. राहुल मस्त मस्तीमध्ये आपल्या आता गेम खेळायला आपल्या रूममध्ये निघून जातो. तोपर्यंत इकडे आता रजनी आणि आता दोघीजणी बोलत असतात. संगीता सांगत असते, अद्वैत रावांना सांगितलेलं आहे डॉक्टरांनी की या सगळ्यामध्ये खूप सारं त्यांनी पालेभाज्या खायच्या आहेत. तर मला असं वाटते की ह्या पालेभाज्या खाण्यासाठी आपण ना खूप भरपूर साऱ्या पालेभाज्या करूया, जेणेकरून पालेभाज्या केल्या की आपल्या घरात बाकीची सगळी लोकंसुद्धा पालेभाज्या खातील, असं म्हटल्यावरती इकडे आता रजनी म्हणते, हो तर काय, सोहमनं पालेभाज्या याच्या आधी खातच नव्हता, पण हल्ली मात्र सोहमसुद्धा पालेभाज्या खायला लागलाय. त्यावरती संगीता म्हणते, तर काय, या सगळ्यामध्ये आमच्या काजूला अजिबात पालेभाज्या आवडायच्या नाहीत, पण तीसुद्धा आता मी हट्टीपणा करून खायला लागले. हे सगळं बोलणं चालू असताना दिनकर येतो आणि संगे मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे असं म्हणतो. यावरती त्याला आता इकडे सांगायला लागते रजनी की तुम्ही आत या ना, आत बसून बोला. यावरती दिनकर म्हणतो, मी नंतर आबाजीरावांना स्पेशल भेटायला येईन, पण सध्या मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आता संगीतासोबतच बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता संगीता बोलायला लागते, काय हो, काय बोलताय तुम्ही, असं म्हणत संगीता त्याला विचारायला लागते. त्यावरती आता मात्र तो बोलायला लागतो, काय नाही संगे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो फक्त इतकंच बोलत असतो, संगे महत्त्वाचं बोलायचं आहे, संगे महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि संगीता त्याला विचारतच बसते, काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे. पण आता मात्र तो काही बोलतच नाही, पण तो म्हणतो बाहेर ये. मग दोघं बाहेर येतात. तोपर्यंत कला म्हणते, वा, म्हणजे मी तुझी इतकी मदत केली तर मला फक्त थँक्यू. अद्वैत म्हणतो, तुला थँक्यू म्हटलं आहे ना, हे पण पुरेसं आहे. कला म्हणते, बरोबर आहे, तुझ्यासारख्या माणसाकडून अजून दुसरी मी काय अपेक्षा करणार आहे. बरोबर ना, तुझ्यासारख्या माणसाकडून मी कोणतीही दुसरी अपेक्षा करू शकतच नाही आहे. अद्वैत म्हणतो, बास कर, मला तुझं हे वागणं बोलणं अजिबात पटत नाही आहे. कला म्हणते, असं काय करतोस, अरे या सगळ्यामध्ये मी तुझं कौतुकच करते. अद्वैत म्हणतो, तुझं आता मी ऐकलंय ना, बास कर, तुझी टिरटिरटिरटिर इथे नको करूस. यावरती कला म्हणते, असं कसं, आता मी तुझ्याशी बोलणारच ना, बायको आहे तुझी मी. अद्वैत म्हणतो, तुझं हल्ली हे जरा जास्तच चाललंय, हा बायको बायको मला तर काही कळतच नाही आहे. यावरती कला म्हणते, न कळायला काय झाले, बायको आहे तुझी मी बोलणारच, असं म्हणत कला आता अद्वैतसोबत गप्पा मारत असते. तोपर्यंत इकडे आता संगीता येते आणि काय हो, काय झालं, म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का, मी इतका तुम्हाला फोन केला होता की तुम्ही मला भेटायला या, किंवा तुम्ही मला बोला कलाच्या ह्याच्याबद्दल, कलाच्या आपला संसार चांगला चालला आहे याबद्दल, पण तुम्ही तर माझ्याशी काहीच बोलायला तयारच नाही आहात. म्हणजे मला कळतच नाही आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही काही बोलत का नव्हतात. यावरती मग मात्र आता इकडे तिला सांगायला लागतो दिनकर, अगं नाही कले संगे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ग. यावरती संगीता म्हणते, प्रॉब्लेम, अहो कसला प्रॉब्लेम, मला काहीतरी सांगाल की नाही. त्यावरती दिनकर तिला बोलायला लागतो, अगं म्हणजे तुला सांगू का, आपल्याकडे आता हप्ते भरायचे आहेत, हप्ते भरायला पैसे नाही आहेत, त्याचबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं.
अगं हप्ते भरायची कुठून, आणि आत्ता तर तू सांगतेस की कलेचा संसार चांगला चाललाय, मग या संसारामध्ये ह्या पोरींकडून आपण किती पैसे घ्यायचे मला सांगू हे सगळं पटतच नाही आहे. लाचाऱ्यासारखे पोरींकडून पैसे घेणं आणि त्यांच्या जीवावरती आपण आपले उधाऱ्या फेडणं हे मला नाही पटत. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना आपल्या जोरावरती काहीतरी करायला पाहिजे, पण त्यासाठी पैसे पण नाही आहेत. आणि खरं सांगायचं तर दुकानाचे हप्ते झकलेत आणि त्याच्यातच पतपेढीवाल्यांचे सारखे फोन येत आहेत. पतपेढीतला एक माणूस आहे, त्याने तर मला सांगितलंय की तुमचे हप्ते इतके थकलेत तर त्यामुळे आता मात्र तुमचं घर मी विकत घेणार आहे. आता असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते काय, यावरती आता दिनकर सांगायला लागतो मग काय करू, तिकडे ते लोक येतील तेव्हा माझ्यासोबत कोणी नाही आहे, तर तू येशील का माझ्या हातामध्ये, माझ्या घरी येशील का आपल्या, असं म्हटल्यावरती आता मात्र संगीता विचार करते की ठीक आहे मी येते, कारण अशा परिस्थितीमध्ये आता कोणीतरी घरी असायला पाहिजे. आणि म्हणून आता इकडे ती सुद्धा जायला निघते. आणि आता ती घरी निघते, हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे अद्वैत येतो. अद्वैत ह्या दोघांचं बोलणं ऐकत नाही, पण त्याला या दोघांच्या मध्ये काहीतरी चाललंय हे कळतं. आणि संगीता निघून गेल्यामुळे अद्वैत विचार करतो नाही खरंच काहीतरी गडबड आहे, की या सगळ्यामध्ये आता त्यांचे पडलेले चेहरे मला दिसत होते, नक्कीच काहीतरी लोनचा वगैरे प्रॉब्लेम असेल हे त्याला समजतं. लोनचा प्रॉब्लेम आहे पण तो काय आहे जाणून घेण्यासाठी आता मात्र इकडे अद्वैत विचार करतो की मी पतपेढीच्या इकडे जातो, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे आता मात्र इकडे मला काहीतरी करायलाच पाहिजे, असं म्हणत तो आता तो निघतो आणि आता पतपेढीला भेटायला निघतो. तोपर्यंत इकडे आता राहुल आपल्या रूममध्ये म्हणजेच आपल्या केबिनमध्ये छानपैकी खेळत असतो गेम. आणि त्यावेळेला तिकडे येते रोहिणी. रोहिणी येते आणि आता ती सांगायला लागते काय चाललंय काय तुझं राहुल. राहुल म्हणतो आता काय चिल करायचं आहे, म्हणजे आता झालं ना सरोज मामीचं या सगळ्यामध्ये बरोबर अद्वैतने पाण उतारा केला ना, त्यावर ती रोहिणी थोबाडीत देते. आणि झालं म्हणजे आपण गप्प बसायचं का, तुला समजते का ती सरोज आपल्या बोलण्यात येईल, तो अद्वैत आपल्या बोलण्यात येईल, माझ्या एका शब्दावरती तो प्रॉपर्टी नावावरती करेल. राहुल म्हणतो मग काय, मग अजून काय पाहिजे. यावरती इकडे आता रोहिणी सांगते अरे अजून काय पाहिजे, म्हणजे ती बघितलंस ना कला घरात आणि या सगळ्यामध्ये विळखा घालून बसलेली आहे, त्या कलेचं काय करायचं, त्याचा काही विचार केलायस का. यावरती राहुल म्हणतो तिचं काय करायचं. रोहिणी म्हणते तू तर मूर्खच ना, तुला तर काही कळतच नाही आहे की काय करायचं नाही आहे. अरे वेड्या, ती कला आपल्या मार्गातला अडथळा आहे, तिला आपल्या मार्गातून दूर केल्याशिवाय आपल्या नावावरती कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी वगैरे काहीही होणार नाही आहे, ही गोष्ट कळते का, त्याचा जरा विचार कर, तुझं आपलं चाललंय मस्तीमध्ये. राहुल म्हणतो मी कशाला विचार करू. रोहिणी म्हणते मग तुला पण प्रॉपर्टी हवे ना, तुला पण मजेत राहायचंय, विचार तर करायलाच पाहिजे. तोपर्यंत अद्वैत आता घरी आलेला असतो, पण त्याला लगेचच पतपेढीत जायचं असतं. कला त्याला म्हणते कुठे चाललास तू आता. अद्वैत म्हणतो काही नाही माझं काम आहे. कला म्हणते हे बघ आत्ता कुठे बाहेर जाऊ, मी तुला देणार नाही आहे. अद्वैत म्हणतो हे बघ सारखं तुझी रोकटोक नको. कला म्हणते अरे तुझी तब्येत बरी नाही ना. अद्वैत म्हणतो सारखं मला आता आवडत नाही, तब्येत बरी नाही हे बोललेलं. कला म्हणते असं काय करतोयस, तब्येत बरी नाही आहे तर मी तब्येत बरी नाही म्हणूनच बोलणार ना. ठीक आहे मी नाही बोलणार, पण तू जाऊ नकोस, असं म्हणत कला आता अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत ताराकडे पाहतो आणि तो विचार करतो बहुतेक ही या सगळ्यामध्ये मला आता दार लावून अडकवून ठेवणार. नाही मला दार लावून अडकवून इकडे बसायचं नाहीये, मला जायलाच पाहिजे. आणि आता कला विचार करते मी दाराला कडी घालते म्हणजे हा कसा बाहेर जाईल. दोघं ॲट अ टाइम तोच विचार करत असताना मग मात्र अद्वैत म्हणतो अगं ते बघ तुझं दूध उतू चाललंय जा दुधाचा गॅस बंद कर, असं म्हणत तो कलाला दुधाचा गॅस बंद करायला लावतो. धावत पळत कला इकडे दुधाचा गॅस बंद करायला येते. तोपर्यंत अद्वैत धावत जातो आणि गाडीत बसतो. यावरती कला म्हणते काय लहान मुलासारखं आहे तुझं, हे कुठे चाललास. अद्वैत म्हणतो आलो टुक टुक, असं म्हणत तो तिला आता बोलतो आणि तो जातो खरं तर आता दिनकर खरेंचं घर वाचवायला. आणि तो पतपेढीत येतो आणि म्हणतो काय मला हप्ते भरायचे. त्यावर तो माणूस म्हणतो नाही त्यांच्या घरावर जप्ती आणायला माणसं घरी गेलेत. मग अद्वैत तडक आता घरी निघतोय. तोपर्यंत एक माणूस धमकी देत असतो याच्यावरती सह्या करा,
हे घर आमच्या नावावरती, पण घर वाचवायला अद्वैत तिकडे पोहोचून ते घर वाचवणार असतो. कलासाठी अद्वैतने खऱ्यांचं घर वाचवलेलं असतं. इकडे दुसरी आता गोष्ट घडते, ती म्हणजे तो फ्रॉड डॉक्टरसोबत तिने आता प्रेमाचं नैनान नाटक केलेलं असतं. तो नैनाला कॉल करतो आणि तो सांगतो, हे बघ तुझ्या घरी खरे रिपोर्ट पाठवलेत, खरे रिपोर्ट तुझ्या ऐवजी दुसऱ्या कोणाच्या हातात पडले तर संपला विषय. तोपर्यंत कला ते खरे रिपोर्ट हातात घेते. नैनाचे प्रेग्नन्सीचे खोटे म्हणजे नैना प्रेग्नंट नाही हे सत्य कलेसमोर आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अद्वैतने इकडे खऱ्यांचं घरसुद्धा वाचवलेलं आहे.